आपल्या नवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावराम तडकर. काय पोरीने पोर पडून झालं ते वाटल्यात पासूची तरी मी गेला आणि पेन नाही काय की कार पोर जना दिला की हा त्याला लाख दोन लाख पगार असेल एकटा तास तुला मारली जात तर ठीक आहे चिकावण्याच्या आता घालता ते काय तुला सुखी तू दिल दिया हिट भी दिया दिया पाऊस सुरू झाले काय गाळ देगी. आता हे का घडलं ऐका अति मूर्ख आणि एडबर्ट वरच्या प्रेमात शहाण्या घरात ती पोरगी पडली याच कारण त्या याच कारण याच कारण त्या मुलाच्या शरीरात तयार झाला काम त्या कामाने ती पोरगी पडली बळी आणि काम तृप्त झाला म्हणून पळून जाण्याची इच्छा तुम्ही जात आणि पळून गेलेली कोणती पोरगी सुखी झाली तिला म्हणून बोटवर तर मी सत्कार करतो तो आम्ही ठेव भव्य नागरी सत्कार करतो तो आता मी आगाव जेवढं स्वान आहे तेवढं तुला देतो चल अरे आई बापात तरतरात घेऊन कुठं माणसं सुखी होते का मला आणि बंगार बंगार प्रेमात पतळायचं पडायची आणि याला एकच कारण आहे आणि पुरुष मंडळी ध्यानात ठेवा पोर पोरगी पळून येतात याला बरेचशी पोरं आता श्रीमंताच्या पोरी पळवतात आणि तुम्ही माना नाही तर नका मानू पण आपले दहापाच पोरं त्याला फॉर आहेत हे ध्यानात ठेवा करू शकत नाही काय म्हणतात. आता हे आपला एरिया आहे बाहेरचा पोर घेऊन आपल्या पोरीची कशी छेडखाणी कोणाचा आधार नसलं त्याला माहिती ना भूक सुरू लागते कोणाचा तरी त्याला आधार त्याशिवाय घडत नाही याच्यावर तुमचं मत करा. आपल्या पोरीची पूर्ण माहिती देणारी कोणीतरी साठ असणारी टोळी म्हणूनची कोणीतरी टोळी असं घडणार असं नाही घडणार तसं घडू शकत. आता हे मी तुमच्यातलं आहे मी बघतो बांधतो मी बसेल एवढा आपल्यात फरक आता मी तुमच्या मुलासारखे तुम्ही माझ्या मायबापासारखे माझं एखादं वाक्य मी तुमचा म्हणून तुम्हाला वाईट बोलू शकतो आणि तुम्ही मी तुमचा मुलगा म्हणून एखादं वाक्य ऐकू शकता असं जर आम्ही बाहेरच्या राज्यात जाऊन बोललो तो भोंगळा करून आणला बरोबर की नाही. आता ही जग तुम्ही सहन का करणार मी तुमचा आहे म्हणून आणि मी तुम्हाला का बोलणार मी तुमच्या मुलासारखा आहे एखादं वाक्य बोलणार तुम्ही माझ्या मायबापासारखे ती वाक्य सहन करणार मग आपल्या पोरीवर बाहेरचा पोरगा येऊन डेअरिंग करतो तिची छेड काढतो तिला मोबाईल देतो याचा अर्थ आपली कुणीतरी आवला तिला फॉर हे आपले रिपीट करा. आता हे पुढे लोक नीट आहे का कीर्तनाला विषय 17 तारखेला सोमवारी शाळा उघडणार 18-19 तारखेला पोलीस स्टेशनला एक पत्र द्या आणि आठवड्यातून एकदा पोलीस शाळेच्या कॅम्पस मध्ये आला पाहिजे आणि शाळेत परताना सुटताना जी सांड मंडळी ही नदी शाळेत होती ही एकदा रिपीट करून आणली पाहिजे तुमचं मत का आणि भंगली बापाची जी आवडत येत होती ना स्प्लेंडर स्वक्षचा असा घाट वास बगलात कुचिड्या निगर बिहार जमापाई ही भंगली बापाची जी आवडत ही ही न्यायची हाणून आणायची आणि सोडून द्यायची असं 2-3 दिवस करा शाळेचा पुत्र सुद्धा डोकू का हसण्यावरी गोष्टी नेऊ नका मुलींना अजिबात संरक्षण राहिलं नाही तुम्हाला एक माहिती खेड्यातले पालक ह्या मुद्द्यावर आले जातात का माझी मुलगी त्यावेळी शिकली बस मी तिला 2 वर्ष घरी ठेवील मला शिकवायची नाही मला इस्टेट प्रिय नाही मला माझी इज्जत प्रिय आहे उद्या माझ्या घराण्याला कलंक लागला तर तो माझ्याच्या सहन होणार नाही मला पोरगी शिकवायची आणि शाळेत होतीस आणि पोरींचे सगळे चाले तिच्या आईला माहीत असतात आया भामट्याचं सोन घेतात नाहीतर आईला पोरीचे सगळे पाऊल करतात करतात नाही माहीतच असत माहित नाही का आपली पोरगी प्रेमात पडली प्रेमात पोरगीच्या पडलेली लक्ष नाही मी सांगतो करत नाही का आपल्या 2-3 वेळा भांग पाडते 1-2 वेळा पाहून लागते कारण नसताना आरशाकडून येऊन स्माईल करते एकटीच काहीतरी बोलते मुलगी पडून गेले आई म्हणते मला आता झाला बघ तू काय कुंभ मेळायला गेले का तुला
सासरा उपाशी मारायचं जमात, सासूचा छळ करायचं जमात, चार चार गुणवार करती सासऱ्याला उपाशी मारती, दोन भावांच्या मारामाऱ्याला होती हे जमात. तुमच्या काचं आमची बहीण दिवाळीला मामाला येणार. आता घरी गेले की तुम जीवन जा पहिला म्हणजे स्वपाशी दुर्बास जरा फॅन लावा, कारण मी काय बोलणार ऐकलो बीपी वाढत होता. फॅन बिल लावा, आपली पोरगी जवळ घ्या, या त्वचार कानपट्टी द्या, पुरीची मोबाईल उचका करा उचका यांदा. अरे म्हणजे डेबिट कार्ड येते सासरा उपाशी मोबाईल उचका, तीन तीन सिम आहेत त्याच्यात, तुम्हाला एकच नंबर माहिती, दोन नंबर रेंज नाही. मुलीच्या मोबाईल मध्ये नावांची यादी उचका, आपल्यासारखी नाव नसतात कशात बघितलं तुम्ही बघितलं त्यांचे ते खुन आहे वन स्टार टू स्टार थ्री स्टार. मोबाईल मधले मेसेज उचका, मेसेज मेसेज जर वाचलं ना तुम्ही मेसेज तर तू मेलीस अशी मेसेज आहे. मग तुला कळलं आपल्या देवीने किती भक्त गुमावले. बॅलन्स उचका, बॅलन्स आपण तिला 100 दिली त्याच्यात 500 आली, 100 ला 500 ही स्कीम कोणती आली नाही तर त्या मला शिव्या तुम्ही आला मग तर दुपारच मिळली फक्त मला शिवी देऊन तर पाय तू बसल्या बसल्या प्रयोग तर कर नाही मिळली मग तू कर महाराज मी मरल ना मरणार नाही फक्त पण तुम्हाला आपली आठवण येणार. बरं म्हणता म्हणता आता बिवडी बिवडी बोलत नाही पटरी बिटरी पेलाली यांना इंद्रि घेत चाललंय राग येतो ही बंगार बंगार बापाची पायदा असेल ना ही भाद्रपती कोळ्यांसारखे यांना इंद्रिकर चालू टाकतो बा इंद्रिकर टाकून लय बोलतो आम्ही तर त्याच्या बापाची पितो का त्याच्या बापाचं काय जातं तो कोण आम्हाला पैसे देतो हे पैसे देत नाही पण तुमच्या बापाच्या अगोदर तुम्ही गेले याचं वाईट आहे. अरे बापाच्या अगोदर गेले नालाय गो आता हे कंपनी ठिंबर आणि कार्तिक आम्हाला येते 100 रुपये रोज आहे नालाय गो अरे बाबा 100 रुपये मेनिट आहे मिनिट कळलं का तुला एक रात्र आणि याला 100 रुपये रोज काय माहित ना 3000 रविवार गेले 4 26 शनिवार गेले 2 24 गेलाच नाही 2 दिवस खुली भाडाला आवश्यक आणि थांबवला तरी कोट रुपया तर आलाय का लाज अरे इकडे का आला पेता किसान गाला ठेवीचा येतो थोडा कसला पैसे का एवढी एवढी ती कपरी बांधली पटना ना ते बांधा 15 काही बांध ते बापालाच बांधते तर माझा तेवढा फरक त्याचा बाप मला आता मी म्हणतोय बाबा डावेला गेले सोनाचे आत्ताशे ती बापाला काय म्हणते माहिती काय केलं नाही सगळं तर आपण केलं ते सगळं बापाला मान विचारतो माझं काय करतो 11वीला गेले आता 17 कॉलेजच्या कागदात आरोग्याचा बापाच्या नावाची चिर करता येतं तू काय तुला जय हो येतय आणि ते एकमेकाला बापाच्या नाव ना खा अहंकार इच्छिता प्रेकर आहे मन आणि मनात हे इच्छिता प्रेकर आहे मन इच्छिता बाप आहे अहंकार इच्छेची आई आहे प्रकृती आणि मनासारखं घडलं नाही की क्रोध तयार होतो आणि क्रोध तयार झाला की लोभ तयार होतो लोभ तयार झाला का मोह तयार होतो मोह तयार झाला का मत्सर तयार होतो मत्सर तयार झाला का अहंकार तयार होतो आणि अहंकार तयार झाला का माणसाचा नाश होतो.
ولكن يجب ان يكون هناك
पहिल्यापासून तसंच त्याला मी नवीन पासून बात ही शिमलं नाही त्याला उलट्या आईने मला सांगितलं नसतं पाहिजे नको बाजू सावलीला बांधलेला जाऊ दे कीर्तनाला हे आया मी लहान केल्यामुळे तुझ्या झपिड्या बरोबर झाले स्वतः पोरे बलत्कार करतो स्वतःचा पोरा करतो नाही की त्याला आठवतं पोरं ठेवून करतो म्हणजे काय अरे कधी कधी न्याय देवतेने सुद्धा प्रश्न पडतो का या पोरानं गुन्हा केलाय पण शिक्षेचं वय नाही किती वाईट दिवस आहे त्याने गुन्हा केलाय पण शिक्षेचं वय नाही त्याला वय नसल्यामुळे तो बालकराज ठेवायचाच पोरं वय झाल्यावर त्याला शिक्षा द्यायची ही वेळ न्याय देवतेवर का आली आई बाबाचे खातीलदार स्टेजवरचे आम्ही शिकलो तुम्ही शिकले आपण गरीबाच्या घरात जन्माला याठवणी यांना काही कमी आहे काय होतं का आपल्याला खाली टेबल होता आम्हाला टेबल त्याच्यावर हात अनवरून रुळ वळत नव्हता हात जनावरवाने गुरुजी हात गरजे अजून हात होते का काय शेतकरी पाठी होती आपल्याला तिला साठा नाही नुसतं खापा खापऱ्याचे फुगत भरून घालते पत्र्याची घे पत्र्याची पाठी अशी होती दुकान आपल्याशिवाय कुठे बाबू काय म्हणते लिया जर बंद केलं पेन्शन खायला सुरुवात केली मला काय आपली दप्तराची पिशवी म्हणजे काय खाताची कोण म्हणजे काय दप्तर होतो ना कौठ कमरेला पट्टे का चिकनपुड्याला लाकूड मग लागले का आठा छान आठा उतरवाय आठ पेंड विभूत नाही आता मोकळा कार्यक्रम नाही असं पहिले उन्हाळ्यात वण्याला पाडला तर आखी पोरा आंघोळी म्हणून वण्याला भूमले शेवटी वणीच्या कणाने मंडळी पाण्यात पाहिले ते तर वाळून पसरले ते टाकलं तर पुरू दोर घरचे आले शेवट्या वण्या नारायणला माझा नाही एवढे एवढे भगरी म्हणून तिसरीला चौथीला मोबाईल येत याला मजा झाली फुकट मिळाले श्रद्धा पूर्ण वीस चाळीस पोर जागेच्या बोर्डाला परीक्षा लागले ना चाळीस मध्ये तीस पोर गाडीवर पेपर लागले हे आम्ही होणार मध्ये वया काढून ठेवायचे महाराज पुढचे काढून ठेवायचे कोरे कोरे पानं काढायचे आणि ते कोरे कोरे पानं शिवायचे आणि त्याचे कधी त्याला वय करायचे त्याला वय मोठी लागायचे ना आणि इकत घेणे शक्य आणि मग तेवढे काढायचे तेवढे वया करायच्या त्याची एक जाड वय करायची आणि हे बाकीचे जे विषय ना एका वय तीन तीन भाग करायचे इतिहास त्याच्यात भूगोल त्याच्यात नागरी क्षेत्र त्याच्यात सहा वयात दिवस काढायचे साडेचार किलो वजन आहे सा पहिलीच्या पोराच्या दप्तराचं साडेसहा लाखाची गाडी त्याला मिळायला येते दिवस गाडीत उत्पन्न झाला आणि मग ते उठलं का त्याला टिफिन ती शेत लय हाली आता इंग्लिश मिडियमवाल्यांचे लय हाल आता काय नाही घरी गंमती व्हायला गाडी ती सात तास ती आई पहाटेच काढते उचली ती कपडे सगळं बाथरूम आता म्हणतो मुंटी मुंटी तुझ्या आई म्हणते जैन खो आग झाली एवढे एक जण म्हणतात रिक्षा आली इंग्लिश मिडियम चं पोर कदर शाळेतून उतरलं ना ती दहा मिनिटं तिथे ऐकत असं ते म्हणतो मी पापच काय करा मला तर एक मॅच बीच काय आहे तिच्या ऐकायला ती काय शिकवलं बाय ना वा शिकवलं हे मी एवढं शिकतोय तरी सुधारला आता माझ्या शिकायला का एका वर्गात घेत का पहिली ते नदी काय शिकवली हे लगान शाळे झालं हे लगान शाळे झालं एवढं टिकलं पाचवी मिनिट बरेच मिनिट शिकेल त्याचा पूर्ण इतिहास भांडण्याचं मूळ नको पटकन शिकले तेव्हा ते शेती नाही मी कोणाचा ब्रँड सुद्धा सांगणार नावचा तेव्हा हे दोन तीन पैसे वाले ते घेत लक्ष भांडायचं एका पद होईल तेच सोड
विनोदाचा भाग सोडा हे म्हणा मला बाहेर पोचू नको का कानाला जोडी ग्रसवय मग काळा त्यासाठी सोडवणार कोणी नाही म्हणून सगळे बाळी पटीवर लिंग जाणारे अतिष्ठपत्री परवार गायक वादक